असं हे मनपरिवर्तन होत नाही. आपण फक्त सत्तेच्या लालसेपोटी हे सगळं करत असतो. आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे ना. मी जेव्हा उद्या एखाद्या पक्षात जायचं ठरवीन, माझे विविध ट्विट्स आहेत, माझं विविध समाज, मी विविध लिहिलेले लेख आहेत, जर ते थुंकले तरी मी रुमालानी पुसेन आणि परत सत्तेवर बसेन, असं जर म्हटलं तर मग सगळंच संपलं, मग काय बोलायलाच नको. म्हणजे दोन चार लोक तर अशी होती की सकाळी उठल्या उठल्या साहेबांकडे जायचे आणि दररोज सांगायचे की आपण बीजेपी बरोबर जाऊया. की ही जे विचारधारेचं परिवर्तन आपण म्हणू किंवा मनपरिवर्तन जे आपण झालंय त्याविषयी तुमचं काय थेट मत? असं आहे मनपरिवर्तन होत नाही, आपण फक्त सत्तेच्या लालसेपोटी हे सगळं करत असतो. अशी मत परिवर्तित होत नाही हो. 30-30 वर्ष ज्या विचारांनी तुम्ही, म्हणजे आता माझं विचारतं, 30-30 वर्षाचा अभ्यास असतो, आपण त्याच्या विचारांच्या मागे गेलेलो असतो. आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे ना. मी जेव्हा उद्या एखाद्या पक्षात जायचं ठरवीन, माझे विविध ट्विट्स आहेत, माझं विविध समाज, मी विविध लिहिलेले लेख आहेत, माझं पुस्तक आहे स्वतःचं, लोक थुंकतील ना माझ्यावरती. जर ते थुंकले तरी मी रुमालानी पुसेन आणि परत सत्तेवर बसेन, असं जर म्हटलं तर मग सगळंच संपलं, मग काय बोलायलाच नको. स्वतःच एक मर्यादा. पण आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, 3 वर्ष झाले. म्हणजे एकूण पंचायत राज पद्धतीचा हा संकोच होतोय. एका अर्थी प्रशासक ठेवलेला आहे, पालकमंत्री मालकमंत्री झालेले आहेत, ही परिस्थिती आहे. ॲब्सोल्यूट 10%. मग मी जर या गोष्टीचं पालन करत असेल की ही गोष्टीला माझी संमती असेल तर मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आदर्श असं म्हणण्याचा. यशवंतराव चव्हाणांचा इथे कुठे नातं होतं पण नाही तुमचं. कारण का यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की मी जेव्हा हेडगेवारांना भेटलो आणि त्यांच्याशी संवाद साधला तेव्हाच मला कळलं की एका विशिष्ट हेतूने, एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित ह्यांचं राजकारण आहे. ह्यांचं राजकारण सर्वसमावेशक नाही, त्यामुळे ह्यांच्याबरोबर आपलं जमणारच नाही. त्याच्यानंतर मी परत कधी त्यांच्याशी बोलायलाही गेलो नाही. असं यशवंतराव चव्हाणांनी लिहून ठेवलं आहे की माझे शब्द नाही आहेत. पण जोर गट राष्ट्रवादीतून बाजूला झालाय, त्या गटाचं असं म्हणणं आहे की जेव्हा सुरुवातीला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं असं सगळ्या आमदारांच्या सह्या असणारं एक पत्र आहे ज्यावर तुमची सुद्धा सही आहे. ह्याचं स्पष्टीकरण मी अनेक वेळा दिलं पण आज स्पष्टपणा. खरे एकनाथ शिंदे फुटल्याच्या बातम्या बाहेर आल्या. खरे आमच्यातले काही जण आधीच अस्वस्थ होते की सत्तेत जायचंय, सत्तेत जायचंय, सत्तेत जायचंय. म्हणजे 2-4 लोक तर अशी होती की सकाळी उठल्या उठल्या साहेबांकडे जायचे आणि दररोज सांगायचे की आपण बीजेपी बरोबर जाऊया. एक वेळ अशी आली की काही जण म्हणाले साहेबांना एकटं सोडून द्या, आपण सगळे जाऊया. आज मी प्रथम महाराष्ट्राला सांगतो की हे सगळं चालू असताना एक माणूस इथे ढसाढसा रडला, त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील. आणि मग त्यांनी सांगितलं की चला आपण एक साहेबांना पत्र लिहूया की आपण आमचा असा असा विचार आहे. त्याच्यातले काही टपलेले असतात, माझ्यावरती टपलेलेच असायचे. म्हणजे पहिले जितेंद्रला विचारा, म्हणलं करतो ना सही साहेब, साहेब घेतील तो निर्णय. एक मी तुम्हाला अजूनही सांगतो की अजितदादांनी निर्माण केलेला दहशत आणि दरारा ह्याचा त्यावेळेस मी बळी ठरलो. अजितदादांच्या तोंडावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं त्या काळात. मी सही केली पण मी आजही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र जयंत पाटलांनी आपल्या खिशात नेऊन घरी ठेवलं, त्यांनी आयुष्यात ते शरद पवारांपर्यंत पोहोचवलंच नाही. कारण का ते स्वतः मला म्हणाले जितेंद्र मला काही बरोबर वाटत नाही की पवार साहेबांना एकटं सोडून आपण जाऊया, हे काय वाक्य मला पटत नाही. मी काय हे पत्र देत नाही, म्हटलं साहेब माझं पहिलं नाव काढून टाका. आमचं तेवढं अंडरस्टँडिंग होतं. मी अजून एका माणसाचं नाव सांगतो, प्राजक्त तनपुरे नावाचा आमचा आमदार आहे. ही सगळी चर्चा चालू असताना तो बाहेर पडला, बाहेर गेला आणि मला बोलवलं, हर साहेब मी जातो, मला हे काय जमणार नाही सगळं करायला, तिथे तुझा. त्याच्यातली लोकं होती पण कसं आहे की एक नेतृत्वाचं दडपण हे गेले अनेक वर्ष आपण सहन करत आलो आहे आणि ते पण साहेबांमुळे. त्या दडपणामुळे काही गोष्टी झाल्या पण त्या विचारांशी समझोता करायचा नाही हा निर्णय घेऊनच बसलो होतो मी. इकडं राजकारण सोडून देईन पण मी जाणार नाही.